शिराळा वन विभाग यांच्याकडून नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी पथनाट्याद्वारे प्रबोधन। शिराळा वन विभाग अधिकारी महंदेश भगले यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावात या पथनाट्याद्वारे सापाविषयी असणारे महत्त्व, साप शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे, त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होतो याविषयी या पथनाट्याद्वारे माहिती सांगितली जाते। यांच्याकडून सर्प यांच्याविषयी माहिती तसेच सर्पापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे याविषयी वन विभागाकडून जनजागृती पथनाट्याद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शिराळा वन कर्मचारी शहाजी पाटील, गौरव गायकवाड, शिवाजी खोत, दादासो शेटके, बाबजी पाटील इत्यादी वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। राजेश पोळ, पथनाट्यकार सांगली सर्प आपले मित्रमंडळचे कलाकार यांनी आपले पथनाट्याने प्रत्येक गावात प्रबोधन करत आहे। सांगली वरुण भाग वन परिक्षेत्र कार्यालय शिराळा यांच्यातर्फे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये किंवा तरतुदीनुसार साप नाग पकडणे किंवा त्याचा इजा करणे किंवा त्याला डांबून ठेवणे ह्याबद्दल जे प्रबोधन आहे ते प्रबोधन आम्ही सांगलीच्या टीमद्वारे सर्व गावांना करतो। नमस्कार मंडळी, आपण आधीपासून बघतोय की नागपंचमी हा जो सण आहे तो साजरा करताना कसं की जिवंत नागांना पकडायचं, त्यांचे खेळ खेळायचे, कित्येक गावांमध्ये अशा सुद्धा स्पर्धा होतात की कोणाचा नाग जास्त फणा करतो त्यांचा पहिला नंबर। तर होतं असं की यामुळं आपल्या जे म्हणजे निसर्गाला याची इजा पोचते, आपल्या नागांना सापांना याची इजा पोचते, याच्यामुळे होतं काय तर दरवर्षी असे हजारो साप नाग हे मरण पावतात। मग त्यानंतर ही प्रथा बंद करण्यात आली, पण तरी असं व्हायला लागलं की गारुडी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊ लागला आणि मग तिथे नागाची पूजा होऊ लागली, त्याला हळद कुंकू व्हायचं चालू झालं। मग त्यामुळं असं झालं की नाग साप हे अंध होतात आणि त्यामुळं आपल्या हे जे चक्र आहे त्याच्यावरती याचा परिणाम होतो आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व इथे पथनाट्याच्या रूपानं प्रबोधन करायला इथे आलेलो आहोत की सर्प आपले कशा पद्धतीने मित्र आहेत। कारण शेतकऱ्यांचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणलं तर सर्प, कारण बेडू, कुंदीर, घुशी याच्यापासून हे जे सर्प नाग आहेत हे रक्षण करतात आणि एक फक्त म्हणजे मित्र म्हणून नाही तर एक संरक्षण मंत्री म्हणून, अन्न सुरक्षा मंत्री म्हणून हे वेगवेगळे रोल हा नाग आणि साप म्हणजे प्ले करतात। तर मग कसे हे आपल्याला मदत करतात आणि आपण त्यांचं कसं रक्षण केलं पाहिजे, माणसाचा खरा मित्र असणाऱ्या या नाग सापांना आपण कसं वाचवलं पाहिजे याबद्दल आम्ही हे प्रबोधन करतो आहे। यासाठी आम्ही म्हणजे वन खात्यानं आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिराळा।